लॉकडाऊनच्या काळात कसं सगळ्यांच्या दाढ्या कटिंग वाढलेल्या नट नाही. आता मला लई जणांचं फोन सई पालिकांनी लई जण फोन केली, पण कसा नियम तर पाळला पाहिजे म्हटलं बाबा. मग लॉकडाऊन डिले झाले मला याचा धर्मेंद्र साहेबांचा फोन आला, असा असा आभ्या आणि आमच्या घरातली पाणजण आहेत सण्याचं बाब्याचं आणि याचं करायचं दाढ्या आणि इथच काय म्हणून. साहेब म्हटलं तुमच्या दाढ्या आहेत मुलकाच्या राहत, मला काय होत नाही दाढ्या म्हटलं हार्ड आहेत, एक काम करा म्हटलं आज बारा आहे म्हटलं गुरुवार, आज भिजत गाला म्हटलं शुक्रवार संध्याकाळी येतो म्हटलं, जरा मऊ उद्यात म्हटलं भिजत गाला म्हटलं वल्ल्या कापडात तवा कुठे मी येणार म्हटलं, नंतर का नाही राहत दाढे आहेत म्हटलं मला काय होत नाहीत म्हटलं, हात ठेवून आणि कोपरानं मार लागतं एवढे राहत दाढे आहेत म्हटलं की म्हणजे छन्नीनं नक्षी तयार करणे दगडावर तसले दाढे आहेत आपल्याला काय होत नाही म्हणलं परवडत नाही तुला तांदूळ देतो शेंगा देतो. मग पहिलीवर शेंगा देतो म्हटल्यावर मग मी कबूल जातो, आई म्हणली शेंगा तर घेऊन यायचा म्हटली चिक्की करायला बरं पडते ते करतोय, आत घुसतोय त्यांचं दाढ्या करून येतो तर जॅकी सरफ नाडीवला चल लागलंच आमच्या दोन तीन करून येतो कोणाला म्हटलं तर आमच्या टायगरला चालत नाही आणि गुळगुळीत लागते काय म्हटलं अरे कुठं हाय कुठं दाढी म्हटलं नलकटरनं उपस जा की म्हणलं दोन तीन केस आहेत त्याला कुठं दाढी येत्या तर नाही तू बाकीला म्हटलं वाय नाही 50 लाख 100 घे माहिती आहे की म्हटलं मागच्या महिन्यात आला असं म्हटलं सकाळ सकाळी उदकात लावल्या उधार करून गेलायचं म्हटलं आणि पैसे मागतो म्हणून मागच्या गेली जातायचं म्हटलं आणि दुसऱ्याकडे दुकान जाता येऊ म्हणलं आता नाही म्हटलं चालत नाही तसंच काय म्हटलं 4 महिन्यात बोलायचं काय समजून नाही छट लवकर अरे कुठं दाढी कुठं आहे म्हटलं बोलत आरशात बघा उपडलं तर निघते म्हटलं एखादी दाढी नाहीच म्हटलं तू माझी पण करायची तिची पण करायला लागते म्हटलं त्याच्या घरला आलायचं नाही ते म्हटलं ते आमचं कायमचं गिरायक आहे म्हटलं आमचा आजापासून त्यांचं गिरायक आहे म्हटलं धर्मेंद्र परिवार ते सांगू नकोस म्हटलं ए मला नाही तसलं बोलायला मग मी ढकलून दिल्यावर टायगर साहेब आला मग त्या जागा म्हटलं लाथा फिरवाला आहे माझ्या कानापासून पाय दोन तीन वेळा शिल्पर गेलं डोसक्या उभारा लागलाय म्हटलं मला का कशाबद्दल तर आमच्या बाला असं म्हटलं मग आम्हाला म्हटलं आम्हाला बोलवायला येऊ म्हटलं आमचं गिराईक नाही काय नाही अंगावं यायला म्हटलं हू तवतून अंगावं यायला म्हटलं मग मला म्हणते तुला दाखवतो आणि मार्शल आर्ट शिकलो मी कराटे वय की बाबा म्हटलं करा मग मी काय बोललो म्हणून तुला मी करत नाही म्हटलं म्हटलं मी तर दाढी मला टाकाटक तुला लागते टाकाटक तर नीलकटरनं उपड म्हटलं करा मला सांगून मी करणार मी चालू म्हटलं मी दिवसात म्हटलं VIP आहे मी 4 कस्टमर करतो म्हणून ह्यांची 5 केल्यात म्हटलं मी चालू घराकडं तर मला नाही तसलं बडबड आहे अबघ म्हणलं लक्षात ठेव माझी मुलं बुडकालाही म्हणतात चुलत्याला धरून 14 जण आहे म्हटलं मी आणि तू मार्शल आर्ट म्हणून लांबणं आम्ही इटा फेकले तकडे फेकलो काय करणार म्हणलं चटणीचा बुक्का मारलो काय करणार म्हटलं मग सोडलं आहे मला अजिबात म्हणलं मग परत मी करणार नाही म्हटलं मग धर्मेंद्र साहेबांनी मध्येच केल्यावर त्यांच्या कलागत लागली भांडणं लागली मग घरला आलो मी असली परिस्थिती.